केंद्र शासन पुरस्कृत योजना जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण दिशा समिती सभा वसविरार शहर महानगरपालिकेच्या सभागृहात खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दिशा समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, पंतप्रधान आवास योजना, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, वैद्यकीय आरोग्य आणि दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आदीविषयी विस्तृत आढावा घेण्यात आला व संबंधित अधिकाऱ्यांना योजना राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. दिशा समितीच्या बैठकीत वसविरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार अविनाश कोष्टी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अजिंक बगाडे, मीरा भाईंदर वसविरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्याबाबत बोलताना काही दिवसात टोल बंद करण्यात येणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. केंद्र सरकार नियुक्त दिशा कमिटी जी असते त्या कमिटीचा अध्यक्ष हा खासदार असतो आणि जिल्हाधिकारी हा सचिव असतो आणि एक पालघर ग्रामीण भागातील प्रश्न वेगळा त्याच्यामध्ये चर्चा करताना त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी वेळ जातो आणि म्हणून एक आपण एक पार्ट एक आणि पार्ट दोन अशा प्रकारे आज वसईविहार महानगरपालिकेचे अनेक प्रश्न महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या ठिकाणी त्याचं योग्य त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अनेक त्रुटी आहेत आणि म्हणून एक सविस्तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलं, त्यांना काहींना मदत दिली, काहींनी चांगलं काम केलं, काही अजूनही त्याच्यामध्ये म्हणजे आपलं अनियमित असल्यामुळे त्यांना तशा प्रकारची सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं हायवे जो आहे, हायवे हा चिंचोटी फाट्यापासून घोड बंद पाहिजे. या ठिकाणी माणूस सुरतभरनं चिंचोटी फाट्यापर्यंत एक 3-3.5 तासामध्ये या ठिकाणी पोहोचतो, पण चिंचोटी फाट्यापासून घोडबंदर पोहोचायला जवळजवळ 4 ते 4.5 तास अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे आहे आणि या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी आमची बैठक झाली, परंतु दुर्दैवाने NHAI ने जी कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई त्यांनी अत्यंत केलेली नाही आणि म्हणून त्यांना काही दिवसाची त्या ठिकाणी मदत देतो आणि त्यानंतर जे संबंधित जे टोल आकारला जातो त्या ठिकाणी टोलचं एका दिवसासाठी का ना असेल त्या ठिकाणी आम्ही ती कारवाई करणार आहोत. टोल बंदचं त्या ठिकाणी आंदोलन नाही म्हणता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी त्याची जाणीव व्हावी त्या दृष्टीने टोल आम्ही निश्चितच काय म्हणतो आपण ते कुठलंही वाहन न अडवता एक सुरळीत परंतु त्या ठिकाणी टोल जो आकारला जातो तो बंद करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न.